फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे नंदीप एक्झाम स्टडी पॉईंट या एज्युकेशनल चॅनलवरती आणि न्यूजवरती या चॅनलवरती. चला तर फ्रेंड्स, आज आपण इंग्लिश ग्रामरची जिल्हा निवड समिती चंद्रपूर तलाठी या पदाकरिता 2016 साली झालेली क्वेश्चन्स आन्सर बघणार आहोत. इथे 25 प्रश्नांचा आपण सराव घेणार आहोत. चला तर फ्रेंड्स, व्हिडिओला सुरुवात करूयात. चला तर पहिला प्रश्न बघूयात. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह एव्हर अगेन, यू डॅश डॅश इझिली बी किल्ड. तर बघा फ्रेंड्स, याच्यामध्ये तुम्हाला सेंटेन्समध्ये खालील ऑप्शन्स भरायचे आहेत. कॅन, शुड हॅव, कुड हॅव आणि वूड. हे जे वाक्य तुम्ही बघितलं तर हे एक शक्यता दर्शवणारं वाक्य आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही वर्ब बघितला तर वर्ब हा व्ही टूमध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे. त्यामुळे इथे कॅनचं होणार आहे कुड आणि इथे हॅव हे होणार आहे. चला तर फ्रेंड्स, दुसरा प्रश्न बघूयात. द कॉन्सर्ट वॉज पोस्टपॉन्ड डॅश डॅश टू द लीड सिंगर इलनेस. तर बघा, याच्यामध्ये प्रिपोजिशन वापरायचं आहे तुम्हाला बिकॉज, फॉर, वोविंग अँड कॉझिंग. तर बघा फ्रेंड्स, याचं उत्तर होईल 3 नंबर्स, वोविंग. वोविंग म्हणजे इथे आहे कारण, जी कॉन्सर्ट होती ती पोस्टपॉन्ड झाली आहे कारण सिंगर हा आजारी आहे. त्यासाठी आपण इथे बिकॉज न वापरता वोविंग वापरणार आहोत. द जज हॅड डॅश डॅश इन अलॉविंग द लॉ सूट ऑफ अ प्रोसीड. तर बघा इथे थर्ड नंबरचं सेंटर, तर यामध्ये बघा प्रोसीड बेसिडचा मिनिंग होतं इथं पक्षपातीपणे जज हे न्याय करत असतात, न्याय देत असतात, म्हणून इथे बेसिड हा शब्द होईल. पुढचा क्वेश्चन बघूयात. आय आस्कड अतुल अबाउट द ॲक्सिडेंट बट ही डॅश डॅश ए वर्ड. तर इथे हे एक सेंटेन्स दाखवलेलं आहे. तर यामध्ये बघा काय येणार आहे, तर इथे वुडंट शक्यता दाखवलेली आहे वाक्यामध्ये, त्यामुळे इथे विलचं वुडंट होणार आहे आणि इथे सेज येणार आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 होईल. आयडेंटिफाय द सिनोनिम्स ऑफ इम्पेड. तर याचा अर्थ होतो सिनोनिम्सचा आड, एने. तर याच्याशी रिलेटेड समानार्थी शब्द बघायचा आहे आपल्याला, तर यामध्ये अबस्ट्रक हा शब्द सिनोनिम्स होईल इथे. आयडेंटिफाय द सिनोनिम्स फॉर इन अ कोल्ड ब्लड. तर थंड रक्ताचा असा इथे शब्दशः हा अर्थ होतो. तर याचा सिनोनिम्स असणार आहे बघा 3 नंबर, डिलिबरेटरी. तर याचं मिनिंग होतं मुद्दाम आणि हेतू पुरस्कार. ही एक फ्रेज आहे आणि ह्या फ्रेजचं तुम्हाला सिनोनिम्स विचारलेलं होतं. तर इथे 3 नंबर पर्याय येईल. पुढचं एक अँटोनिम्स आहे कॅलेनस्टाईन. याचं अँटोनिम्स बघायचं आहे, तर याचा अर्थ होतो गुप्त आणि उघडपणे. तर याच्यासाठी आपल्याला इथे ओपन हा शब्द इथे असणार आहे याचा अँटोनिम्स. बघा फ्रेंड्स, परीक्षेमध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स, वर्ड फ्रेज ही क्वेश्चन्स हमखास 2-2, 3-3 प्रश्न हमखासच असतात. त्यामुळे अभ्यास करताना त्याचा मराठीतनं जर तुम्ही अर्थ घेतला वोकॅबलरीचा तर तुम्हाला प्रश्नही पटकन समजणार आहेत. चला तर पुढचं अँटोनिम्स बघूयात. डिलिव्ह याचा सिनोनिम्स आहे बघा, याचा आधी मराठीत अर्थ बघूयात. महापूर किंवा प्रलय येणे असा याचा अर्थ होतो. आणि याचं मिनिंग होतं बघा इथं डेथ. चला तर पुढचा प्रश्न बघूयात. डॅश डॅश आय डॅश डॅश बाय ए लाऊड नॉईज एस्टरडे नाईट. तर यामध्ये बघा हे एस्टरडे नाईट म्हणजे काल होऊन गेलेली घटना आहे. तर यासाठी आपण वॉज येणार आहे हे हेल्पिंग वर्ब आणि वोकन अप इथे थर्ड रूप आलेलं आहे. नेक्स्ट बघूयात. रिप्लेस द कॅपिटलाइज वर्ड फ्रॉम द सिनोनिम्स. बघा रिमेंबर शब्द दिलेला आहे हा. आय डोंट रिमेंबर व्हेअर आय मीट धिस पर्सन. बरोबर आहे. तर रिमेंबरसाठी आपण रिकॉल हा सिनोनिम्स यूज करतो. पुढे चेंज द वॉइसचं क्वेश्चन आहे. पे द बिल्स टुडे हे एक आज्ञार्थी वाक्य आहे आणि आज्ञार्थी वाक्याची सुरुवात करताना लेट वाक्य लेटनी केली जाते आणि त्यामध्ये बी हे वापरलं जातं. तर इथे सेंटेन्स स्ट्रक्चर असलेलं 3 नंबरचं सेंटेन्स आहे, त्यामुळे हा पर्याय होईल इथे.
पुढचं बघूया, फिलिंग द ब्लँक्स आहे, डॅश डॅश शी ब्लाइंड ही कॅन वॉक अलॉंग द क्राउडेड रोड. तर बघा इथे पर्याय क्रमांक येणार आहे एक, दो, दो म्हणजे जरी, जरी तो आंधळा असला तरी तो क्राउडेडमध्ये रोड क्रॉस करू शकतो किंवा रोडवर चालू शकतो. चला तर पुढचा प्रश्न बघूयात, फिलिंग द ब्लँक, फिल इन द गॅप बाय चूजिंग करेक्ट कंजक्शन. इथे कंजक्शन वापरायचं आहे तुम्हाला, उभयान्वयी अव्यय वापरायचं आहे. बघा, आय लाईक ट्रॅव्हलिंग बाय सी डॅश डॅश इट, याचं उत्तर होतं बघा एक नंबर ॲज लाँग ॲज, बघा आय लाईक ट्रॅव्हलिंग बाय सी ॲज लाँग ॲज इट इज नॉट थॉट, या पद्धतीने येईल हे ॲज लाँग ॲज. तर कंजक्शन यूज करायला सांगितलं होतं. पुढचा क्वेश्चन बघूयात, इफ आय हॅड नो यू वेअर इन अ टाउन डॅश डॅश कम्प्लीट अ सेंटेन्स विथ अ सुटेबल ऑप्शन. याच्यापुढे तुम्हाला वाक्य पूर्ण करायचं आहे. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांकचं वाक्य बघा, इथे दोन नंबर बघा कसं बसतंय. इफ आय हॅड नो यू वेअर इन अ टाउन, मला माहिती होतं की तू टाउनमध्ये आहेस कुठे, आय वुड हॅव मीट यू, बरोबर आहे. तर इथे वाक्य आलं झालेलं आहे पास्ट टेन्समध्ये, त्यामुळे पुढचं वाक्य हे होतानी ते वुड हॅव मीट येतं. मेक द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशनचं ॲडजेक्टिव्ह करायचं आहे. तर याचा पर्याय क्रमांक बघा चार येईल कॉम्पिटेटिव्ह, त्याला टी आय व्ही ई लागतं ॲडजेक्टिव्ह होतानी. पुढचा क्वेश्चन बघूयात बघा, ॲड अ क्वेश्चन टॅग, ॲड अ क्वेश्चन टॅगमध्ये इट इज अ सिम्पली अ मॅटर ऑफ अ रिफ्लेक्शन या सेंटेन्सला करायचा आहे. तर यामध्ये बघा दोन नंबरचा पर्याय येईल, इथे आपल्याला हेल्पिंग वर्ब दिलेलंच आहे त्यामुळे इज येईल आणि याला एन टी येईल आणि तुमचं इथे इट हे जसेच तसे येऊन पुढे क्वेश्चन मार्क्स असणारा सेंटेन्स येईल. चला तर पुढचा प्रश्न बघूयात, द वर्ड फास्ट मे बी यूज्ड ॲज, तर इथे शब्द कोणत्या प्रकारे जास्त वापरले जातात. तर इथे बघा चार नंबरचा पर्याय, नाऊन, वर्ब, ॲडवर्ब आणि ॲडजेक्टिव्ह ह्या तिन्ही विषय प्रकारामध्ये वापरलं जातं. पुढचा प्रश्न बघूयात आपण, वर्ड नियरेस्ट टू मिनिंग, या शब्दाचे नियरेस्ट आपल्याला मिनिंग शोधायचा. रिमोर्स म्हणजे पश्चाताप, पश्चाताप करणे किंवा पश्चाताप होणे. तर याच्याशी नियरेस्ट मिनिंग आहे बघा दोन नंबरचा रिपेंटेन्सेस, हा होणार आहे. 19 नंबरचा प्रश्न बघा, हिज फादर डॅश डॅश कॉटन अँड कॉर्न, तर याच्यामध्ये आहे डील्स विथ, डील आउट, डील बाय आणि डील इन. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रिपोजिशन विचारलेलं आहे, तर बघा त्याच्या वडिलांनी डील्स केलेली आहे कशामध्ये, कॉटन अँड कॉर्नमध्ये, त्यामुळे इथे इन येणार आहे. चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू द फिलिंग ब्लँक्स, परत एक प्रिपोजिशनचा क्वेश्चन आलेला आहे. आय हॅव बीन लिव्हिंग हिअर डॅश डॅश 1972 सिन्स, फ्रॉम, ड्युरिंग आणि फॉर. तर यासाठी बघा सिन्स येणार आहे कारण ही क्रिया अजूनही चालू आहे त्यामुळे सिन्स येईल इथे. करेक्ट अँटोनिम्स ऑफ फॉल्टीलेस, तर यासाठी बघा काय पर्याय आहेत, ॲक्युरेट, फॉललेस, डिफेक्टिव्ह आणि परफेक्ट. तर याचं विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे डिफेक्टिव्ह. अँटोनिम्स बघायचा आहे ऑफ द अंडरलाईन वर्ड, द शेअर ब्रोकर फेस्ड द चार्ज ऑफ अ डिसाईट, तर इथे बघा डिसाईडचं मिनिंग काय होतं, तर डिसाईडचं मिनिंग होतं हॉनेस्टली, शेअर ब्रोकरनी एकदम हॉनेस्टली हुशारीने फेस केलेली परिस्थिती आहे त्यामुळे डिसाईड होईल. पुढचा प्रश्न बघूयात, द बॉय आर प्लेइंग फुटबॉल हे सेंटेन्स दिलं आहे आणि तुम्हाला इथे आयडेंटिफाय द सेंटेन्स म्हणलेलं आहे. हे कोणत्या टेन्समधलं वाक्य आहे बघा, इथे वाक्यामध्ये आर आहे त्यामुळे प्रेझेंटचं वाक्य होतं आणि इथे आय एन जी लागलेलं आहे वर्बला म्हणून प्रेझेंट कंटिन्युअसचं हे वाक्य होतं. पुढचा प्रश्न बघूयात, फिलिंग द ब्लँक्स विथ द प्रॉपर अल्टरनेटिव्ह फ्रॉम द सेल्फ, सेल्फ या शब्दासाठी तुम्हाला प्रॉपर अल्टरनेटिव्ह सांगायचं आहे. तर पुढचा प्रश्न बघूयात, इथे दे फाउंड डॅश डॅश इन ए टाईट कॉर्नर, बघा तर इथे होईल देम सेल्फ, देम आणि सेल्फ्स, सेल्फचं होणार आहे इथे सेल्फ्स. एक्सप्रेस टू एक्सप्रेशन दिलेलं आहे तुम्हाला, टू रीड बिटवीन द लाईन्स मीन्स,
इथे एक सेंटेन्स दिले दोन लाईनच्या मध्ये वाचणे, तर याच्याशी रिलेटेड सेंटेन्स तुम्हाला शोधायचा आहे. तर याच्यामध्ये दोन नंबरचा सेंटेन्स बघा, टू फाइंड मोर मीनिंग दॅन वर्ड एक्सप्रेस हा वापर करतो. बघा तर फ्रेंड्स, या पद्धतीने आपण एक 25 प्रश्न बघितले आहेत. यामध्ये जे सिनोनिम्स अँटोनिम्स विचारलेले आहेत ते तुम्ही नक्की लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये नोट्स ह्या अवेलेबल राहतील. आपल्या चॅनलवरती इंग्लिश विषयाच्या असेच प्रश्नपत्रिकाही आहेत, तलाठी भरतीच्याही आहेत. तुम्ही चॅनलला नक्की व्हिजिट करा, नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि थँक्यू फॉर माय वॉचिंग व्हिडिओ, आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट फ्युचर. थँक्यू, थँक्यू फ्रेंड्स.